नमस्कार मंडळी, आज आपण करतोय भरली वांगी. आजची भरली वांगी अगदी स्पेशल आहे, कारण आज आपण ही करण्यासाठी वापरणार आहे पांढरी वांगी. पांढरी वांगी ही जे ना हिची हे कमी तुरट असतात, लवकर शिजतात, आणि पूर्वी घराजवळ आपली जी बाग असायची त्या बागेमध्येच ही वांगी लावली जायची. म्हणजे अगदी घरात लावलेली वांगे अगदी पटकन खाल्ली जायची, तर ती अशी हे वांग्याची भाजी करूया. यासाठी 2 चमचे घेतले खोबरं, लसूण पाकळ्या घेतल्या आहे, आलं घेतलं आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतली आहे. तर आपण ह्या सगळ्याचा एक क्रश करून घ्यायचा आहे. आणि जे शेंगदाणे, पावबाटी शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे फार लागत नाही, अगदी खमंग भाजून घ्यायचे आणि त्याचा कूट करायचा. कूट फार बारीक नाही करायचा, अगदी पिठासारखा किंवा जाड्याने ठेवायचा. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काळा मसाला घरचा, हळद पावडर 1/4 चमचा आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. यामध्ये 1 चमचा भर तेल घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं. तेल घातल्यामुळे काय होतं, त्याला एक जरासा ओलसरपणा येतो आणि आपल्याला वांग्यात ते भरायला सोपं द्यायचं. वांग्याच्या अशा तऱ्हेने फोडी घालायची आणि मस्त दाबून दाबून मसाला भरायचा आहे. ही वांगी खूप लवकर काळी पडतात, त्यामुळे फार म्हणजे जर चिरून ठेवली तर लगेच पाण्यात घालून ठेवा. कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल. मी 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपला क्रश घालायचा आहे. क्रश घातला, तो छान व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये वांगे घालायचे. गॅसची पॉवर अगदी मंद ठेवायची आहे आणि हे वांगे जे आहेत ना, हे आपण तेलावर 1/2 मिनिट छान परतून घ्यायचे. तर तेलावर आपण असं परतून घेऊया, म्हणजे जर असे वांगे ना थोडेसे परतले गेले पाहिजे छान तेलावर, तोपर्यंत म्हणजे 1/2 ते 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत. वांगे छान परतले गेले की आपण आता यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी घालताना लक्षात ठेवायचं आहे की पाणी आता आपल्याला इथं उकळतं पाणीच घालायचं आहे. दुसरं असं की हे वांगे जे आहेत ना, हे फार लवकर शिजतात, त्यामुळे पाणी बेताचं घालायचं आहे. कारण वांगं लगेच शिजून येईल, पाणी जास्त असेल तर मग ते आटवावं लागेल. त्यामुळे बेताचं पाणी घालायचं आहे. आणि शेंगदाणे असल्यामुळे काय होतं, लवकर घट्ट रस्सा होतो. त्यामुळे पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावर अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि मस्त आपले वांगे शिजू द्यायचे. तर वांगे घातले, त्यामुळे थोडंसा अगदी हरभऱ्याच्या दाण्या एवढा गुळ घालायचा आहे, त्यामुळे वांग्याच्या भाजीला चव छान येते. वांगे शिजल्यावर असे बघा, मस्त तेल सोडलं आहे आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर नक्की करून बघा पांढऱ्या वांग्यातली भरली वांगी. थँक्यू.